जगभरामध्ये पर्यावरणाचा रास आहे. पर्यावरणाचं संतुलन राखावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आपला देशही त्यामध्ये आघाडीवर आहे. महाराष्ट्रामध्ये तर वन खात्याला भरीव निधी देऊन पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी हा केवळ झाड लावण्यासाठी दिला जातो. मात्र 72 फॉरेस्ट अधिकारी फक्त झाडं लावण्याच्या नावाखाली निधीचा अपहार करतात. जो पण पैसा शासनाला येतो तो पैसा या अधिकाऱ्यांच्या घरामध्ये जातोय. आणि याच्यामध्ये पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्याचा नंबर पहिला आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये वाडा तालुक्यामध्ये किती झाडं लावली आणि किती तोडली आणि किती चोरांनी तोडून नेली याची जर आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रामध्ये वाडा तालुक्याचा नंबर येईल. म्हणजे वाडा तालुक्यामध्ये एकेकाळी घनदाट जंगल होतं. आज जे काही जंगल राहिलेलं आहे ते विकण्याचा घाट ह्या फॉरेस्ट ऑफिसरनी लावलेला आहे. परिस्थिती एवढी भयान आहे की आठवड्यातून एक बातमी सोडली जाते की आम्ही एक गाडी पकडली. पण त्याच्या आधी हेच लोक जंगल तस्करांशी संधान बांधून 10 गाड्या सोडतात आणि थातुरपातूर कारवाईसाठी एखादी गाडी पकडतात किंवा यांच्या रेंजमध्ये न येणाऱ्या, यांना पैसे न देणाऱ्या, यांच्याशी सेटलमेंट न करणाऱ्या दुसऱ्या तस्करांनी जर तोडायचा प्रयत्न केला तर त्यांच्या गाड्या मात्र पकडल्या जातात. मात्र ज्यांचे लागे बांधे आहेत त्यांच्या गाड्या सर्रास सोडल्या जातात. आणि जे कोणी स्थानिक लोक चुकून जंगलामध्ये ट्रॅक्टर घेऊन गेली असतील, डंपर घेऊन गेली असतील, ती मात्र ते जप्त करतात. आजचीच एक बातमी आहे ज्या अगदी गोपनीयरित्या मशाल कार्यालयामध्ये पोहोचली. राजस्थानमधील एका माणसाचे एक जेसीपी, एक पोकलन आणि 2 डंपर ही वन खात्याने पकडली होती. आता ही वन खात्याने पकडल्यानंतर ती सरकार जमा करणं हे गरजेचं असतं. मात्र याच फॉरेस्टचा एक नवीन नियम आहे की ACFला ही जी सगळी वाहनं पकडलेली असतात ही बंध मुक्तावर सोडता येतात. इथे एक ACF आहेत सोनावणे नावाचे, त्यांनी सेटलमेंट करून ही वाहनं सोडण्याचा घाट चालवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळं वन खातं सामील आहे, सेटलमेंट झालेली आहे. मला एका जबाबदार फॉरेस्ट कर्मचाऱ्यानेच ही माहिती दिली की सोनावणे नावाचे जे फॉरेस्ट अधिकारी आहेत हे आता रिटायर होत आहेत आणि रिटायर जाता जाता हे पूर्ण जंगल धुवून जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अगदी कालपासून त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतो. त्यांनी काही फोन उचललेला नाही, ते काही माहिती देण्याच्या तयारीत नाही. मग त्यांना ही माहिती कळलंय की हे सगळं प्रकरण लिकेज झालंय. मग ह्या सोनावण्यांची जी कारकिर्द वाडा तालुक्यातली आहे ती जर बघितली, ती जर चौकशी केली तर यांची रिटायरमेंट जी आहे ही जिथल्या तिथे थांबेल आणि ही जेलमध्ये जातील एवढ्या वाईट पद्धतीने यांनी कारभार इथे केलेला आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या हातात एक बातमी आहे की ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे खैर खाटतो, खैर साठा जप्त. आता ही घटना आहे खुपरीची. खुपरी वनक्षेत्रामध्ये जिथे डोंगरपाडा आहे तिथे खैराच्या ओंडक्यांनी भरलेला ट्रक हा भरून जात होता. त्यावेळेस ग्रामस्थांनी सतर्कता दाखवली आणि म्हणून तो ट्रक पकडला. जेवढ्या गाड्या पकडलेल्या आहेत तेवढी वाहनं पकडले ती सगळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळेच पकडलेली आहेत. फॉरेस्टचे अधिकारी वाडा तालुक्यातले हे लाकडं तोडून त्यांना भरून आणि त्यांचा वाहतूक करेपर्यंत त्यांच्या बरोबर असतात. पण जेव्हा ग्रामस्थ येतात त्यावेळेस यांना न्यायालयात असतं, गाड्या पकडायला लागतात. मात्र यांच्या हातात आरोपी कधीही लागत नाही, हे आरोपींना सोडून देतात आणि फक्त गाड्या घेऊन येतात. अनेक घटनांमध्ये पाहायला मिळतं जे फार ज्यांनी पैसे दिले नसतील, ज्यांनी आधी हप्ता बांधलेला नसेल असे एक दोन आरोपी त्यांनी पकडलेले असते. मात्र बहुतांशी आरोपी हे पकडून जातात. आता काय नेमकं घडलं बघा. खैर लाकडाचा गुटखा बनवण्यासाठी वापर केला जातो, त्यामुळे खैर या लाकडाला बाजारपेठामध्ये प्रचंड मागणी आहे आणि त्यामुळं भर दिवसा खैर तस्करी या सगळ्या लाकडांची तोड करतात. ते बऱ्याच वेळा लाकडं तोडून नेल्यानंतर ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर फॉरेस्टवाले फक्त पंचनामे करतात आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हे वाडा तालुक्यात सुरू आहे. म्हणजे अजून 2 वर्षांमध्ये वाडा तालुक्यामध्ये जंगल राहणार नाही आणि म्हणून हे जे भ्रष्टाचाऱ्यांना तस्करांना सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणं गरजेचं आहे. वन क्षेत्रफळ पश्चिम वन विकास महामंडळ गांधरे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डोंगरपाडा जंगलामध्ये त्याच्यानंतर धाड टाकली. लोकांनी सांगितल्यानंतर ट्रकमध्ये खैराचे ओंडके भरून ते घेऊन जाण्याच्या तयारीत असताना
काही जण आढळले, मात्र पथकाला पाहताच खैर तस्करांनी मंडळीतून पळ काढला. हे नेहमी प्रमाण असतं. हे फोनाफोनीमध्ये जाग्यावर कधीही खैर तस्कर सापडत नाही. ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर पळून जायला सांगितलं जातं आणि नंतर ह्या गाड्या ताब्यात घेतल्या जातात. आता सगळा जो माल होता तो 8.25 लाखांचा होता आणि याच्यामध्ये 4 लाखांची तडजोड ही आधी झालेली होती. हे 4 लाख दिल्यानंतर 8 लाखाचा माल तोडून न्यायला या फॉरेस्ट अधिकाऱ्याने संमती दिली असावी आणि त्याच्यानंतर हा प्रकार घडला असावा असं आता ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आता जप्त केलेला ट्रक आणि त्यामध्ये खैराचे ओंडके हे आता जप्त केले. ही खुपरी वन विभागाची कारवाई आहे. ही अगदी काल परवाच घडलेली आहे. त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये चिखलात रुतलेली एक गाडी मिळाली. शेलटे गावाजवळ एका पाण्यात चिखलात रुतलेल्या सुमो गाडीत खैर प्रजातीचे ओंडके आढळून आले असून ही चोरटी तोड वन विकास महामंडळ आणि वन विभागाच्या प्रादेशिक विभागात झालेली आहे. याबाबत वन विभागामध्ये कुठलंही एकमत आढळून येत नाही. वन विभागाच्या कंचाड परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या वाहनांसह ट्रॅक्टर व दुचाकी ताब्यात घेतले असून याबाबत पुढील कारवाई सुरू करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. इथे ही गाडी रुतली, चिखलामध्ये गाडी फसली, लोकांनी जाऊन सांगितलं तेव्हा हे वन अधिकारी आलेले आहेत. या अत्यंत हालगर्जीपणा ज्याला बोलतो तो हालगर्जीपणा, बेजबाबदारपणा आता वाडा तालुक्यामध्ये सुरू आहे आणि इथले जे सगळे अधिकारी आहेत हे फक्त पैसे खायच्या मागे, तडजोडी करायच्या मागे. म्हणजे मी अगदी महिनाभराची घटना असेल, मन परली जो विभाग आहे त्या भागामध्ये एका शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडलं आणि ट्रॅक्टर पकडल्यानंतर ते सोडण्यासाठी त्याला घरातल्या शेळ्या मेंढ्या विकाव्या लागल्या, घर विकावं लागलं आणि ज्यावेळेस फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये 30,000 नेऊन दिले एका ऑफिसरला त्यावेळेस ते ट्रॅक्टर सोडण्यात आलं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, अनेक वाहनं पडलेली आहेत, अक्षरशः सडून जायची, पण फॉरेस्ट ऑफिसर कधीही ती वाहनं सोडली जात नव्हती. म्हणजे एकदा फॉरेस्टनी एखादं वाहन पकडलं की ते जाग्यावर सडणार अशी परिस्थिती होती. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आत्ता अधिकारी एवढे भ्रष्टाचारी आलेले आहेत की ते पैसे घेऊन अगदी अक्षरशः लोकांना शेळ्या मेंढ्या विकायला लावून काही पण करा पण आम्हाला पैसे द्या मग आम्ही सोडतो अशा प्रकारे घाबरवून. म्हणजे बऱ्याच लोकांना तर जेलमध्ये टाकू, तुमच्यावर नको ते गुन्हे लावू, आधीची जंगलं तुटली तेही तुमच्यावर लावू असं सांगून पैसे उकळले जातात. म्हणजे वाडा तालुक्यातील वन विभागामध्ये नेमकं काय चाललंय हे आता पाहायला हवं, हे तपासायला हवं. म्हणजे आता ही जी खैराचे ओंडके भरलेली जी गाडी, म्हणजे सुमोमधून खैराचे ओंडके जात होते आणि ती गाडी फसली म्हणून ह्या लोकांनी ती पकडले. कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी खैर वृक्षाची तोडती तोड करून तस्करी केली जात असल्याच्या घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. म्हणजे कोहोज किल्ल्यासारखा निसर्गरम्य परिसर हा अक्षरश ओसाड बोडका काळ्याला वन खात्याने लावलेला आहे. शासनाने विराज कंपनी सारख्या एका महाकाय कंपनीला ती जागा विक्री करून त्या भागातून वनसंपदा नष्ट करायला लावलेली आहे. कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी अगदीच बेसुमार चोरटीतोड किंवा राद्रोस तोड ज्याला बोलतो ते आता विराज कंपनी करते आणि विराज कंपनी बरोबरच इतर जे तस्कर आहेत ते तस्करही या सगळ्या घटनेमध्ये सामील आहेत आणि त्यातूनच कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी हा प्रकार घडला आहे. आता ही गाडी जर चिखलात रुतली नसती तर गाडी यांना सापडली नसती. म्हणजे एकतर गाडी चिखलात रुतली पाहिजे, एक तर ग्रामस्थांनी सांगितलं पाहिजे, कोणीतरी तक्रार केली पाहिजे, गाववाल्यांनी अडवलं पाहिजे, मग यांचे वन कर्मचारी करतात काय. हे वन कर्मचारी जो वाचवण असेल तोही आता मालामाल झालाय. वनरक्षक असेल तोही आता बऱ्यापैकी पैसे कमावतो. म्हणजे आपण 3 वर्षाच्या पूर्वीची जर परिस्थिती बघितली तर वाचवणही प्रामाणिक होता, वनरक्षक प्रामाणिक होता, फॉरेस्टर प्रामाणिक होता, अगदी RFO ही त्यांची दहशत असायची, हिंमत नव्हती होत त्यांना पैसे द्यायची. आता मात्र रागरोज पैसे मागितले जातात अशी परिस्थिती वाडा तालुक्यातली. मध्ये त्याच्या आधीची घटना घडली म्हणजे ऑगस्ट महिन्यातलीच. डाहे गावाजवळ पीक फाटा भागात राखीव वन क्षेत्रातील 7 चोरट्याने तोडून जमीनदोस्त केली आहे. एकीकडे तस्कर सक्रिय असताना वन विभाग फक्त कागदोपत्री पंचनामे करून बघ्याची भूमिका घेतल्यात असल्याची एका नागरिकाची तक्रार आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं तोडून नेतात, त्याच्यानंतर हे लोक उगवतात आणि फक्त पंचनामे करतात. म्हणजे तोडताना हे लोक नेमके कुठे असतात हा प्रश्न विचारला जातोय आणि म्हणून वाडा तालुक्यामध्ये बेसुमार चोरटी तोड सुरू आहे. माझ्या हातामध्ये फक्त या महिन्यामध्ये घडलेल्या 3 घटना आहेत की ज्याच्या नोंदी फॉरेस्टमध्ये आहेत, पण या 3 नव्हे, जवळजवळ 30 ट्रक्स
माल्स हा वाड्यातून फक्त या एका महिन्यामध्ये गेलेला आहे आणि या सगळ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची त्यांच्या मालमत्तांची आणि एकूणच तुटलेल्या जंगलाची चौकशी होणं गरजेचं आहे. वाडा तालुक्यातील जे सजग नागरिक आहेत, जे लोक जंगलात राहत आहेत, ज्यांना पर्यावरणाबद्दल माहिती आहे, या लोकांनी याविरुद्ध उठाव केला पाहिजे आणि ही जंगलतोड रोखण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू केले पाहिजेत.